महाराज छत्रपती शिवाजी महाराज एक शूर होते तर छत्रपती शिवाजी महाराज एक वीर होते छत्रपती शिवाजी महाराज एक शूर होते तर छत्रपती शिवाजी महाराज एक वीर होते छत्रपती शिवाजी महाराजांकडे प्रत्येक महाराजांपेक्षा एक गुण होता तो म्हणजे चारित्र्य संपन्न काय चारित्र्य संपन्न चारित्र्य संपन्न म्हणजे स्त्रियांचा आदर करणारा एकमेव राजा महाराजांच्या पाठीवरती होऊन गेला ज्याने स्त्रियांचा आदर करायला शिकवला तो म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्रियांचा आदर करायला कुठून पोटातून शिकून आले का कुठून कुठून शिकला हा राजा तर त्यांच्या जन्मातचे जिजाऊंचे संस्कार राहतून शिकला हा राजा कसा शिकला शोभाचं वय लहान होत शोभा एका छावणी आढळून एका नृत्यकाराचे नृत्य पाहत होते ही खबर आऊसाहेबांना कळाली आऊसाहेब नफा झाल्या पटकन शुभांच्या जवळ गेल्या आणि शुभांच्या पाठीत एक धपट आणला म्हणाल्या राजे राजे तुम्हाला बायका नाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं नाही राजे तुम्हाला बायका नाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं नाही तर तुम्हाला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं म्हणून मी काय तुम्हाला सांगू इच्छित जर जर तुम्हाला कुणी हात लावला ना तर तुम्ही ऐक करत परत येणार नाही ज्यानं ज्यानं तुम्हाला हात लावला ना तर त्याला त्याचा बाप चढवला पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेव अरे अरे तलवारपेक्षा तीच नाही या नजरेची दार आहे अरे तलवारपेक्षा तीच नाही या नजरेची दार आहे महाराजाची वाघिणी तू भवानीची वार आहे अगं अगं भगव्याची रक्षिणी तू स्वराज्याची मेघ आहे अगं भगव्याची रक्षिणी तू स्वराज्याची मेघ आहे तू भुई समजू नको स्वतःला तू तर जिजाऊन शिलेख आहे अरे ज्यानं बाईची पत्नी ओळखली तो सीतेचा राम झाला अरे ज्यानं बाईची पत्नी ओळखली तो सीतेचा राम झाला ज्यानं बाईची मैत्रीण ओळखली तो राधेचा श्याम झाला ज्यानं बाईची मैत्रीण ओळखली तो राधेचा श्याम झाला आणि ज्यानं बाईची आई ओळखली ना तो मात्र जिजाऊंचा शोभा झाला अरे आज आपण शिवजयंती साजरी करतो शिवजयंतीला डॉलबिडी जेवढं घालणं होतो गाणी कसली असतात पिंकी पैशावर झाली शिरा शहीद झाली मुली बदनाम झाल्या आणि आपल्याच बहिणीचे लत्तर आपण गावच्या दिशेने टांगायला चाललो अरे अरे मला कवी मित्र म्हणतोय कि वाईट वर्त राजे वाईट वर्त राजे या जगात जगावं लागतं आपल्याच आबरूची लत्तर आपल्याला झकण्यासाठी मागावं लागतं राजे राजे आया बहिणी कोणीच नाही राजे आया बहिणी कोणीच नाती शासन करणाऱ्या तलवारीची गंजून गेली पाती शासन करणाऱ्या तलवारीची गंजून गेली पाती छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्रियांचा आदर करतायत हे फक्त मीच म्हणून आहे तर शत्रू सुद्धा या राजाचं गुणगान गातोय शत्रू सुद्धा म्हणतोय हा राजा स्त्रियांचा आदर करतो याचंच उदाहरण शाहीचे काय सर्वांना माहितीये शाहीची काही तीन बोट झाडली हे पण सर्वांना माहितीये पण याच्या पलीकडचा इतिहास कोणाला माहिती जेव्हा साहित्यिकाने तीन बोट झाडली तेव्हा साहित्यिकाने इकडे तिकडे धावू लागला आणि तिची बहीण त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली हुजूर हुजूर गजब हो गया और राधन सिंह वाह मेरी बेटी को उठा कर ले गया तेव्हा तेव्हा तो साहित्यिकाने म्हणतो बगली तुम चुप कर बगली ए सिवा किसी की उंगलियां कर सकता है ए सिवा किसी की मर्दान जा सकता है पर ए सिवा किसी लड़की पर हाथ नहीं उठा सकता बाळासाहेब ठाकरे हे तो प्रमोद ठाकरेंचं वाक्य तुमच्या चंद्रावर देखील तुम्हाला डाग बघायला मिळेल तुमच्या चंद्रावर देखील तुम्हाला डाग बघायला मिळेल पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्रावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळणार नाही एवढं चारित्र्य सुंदर असणार माझा राजा अरे एका सरदाराला सुभेदाराचे सून मुस्लिम धर्माच्यावरती राजाला पेश म्हणून केले राजे म्हणाले कशाला आणलात एवढी सुंदर एवढी देखणी जिच्याकडे फक्त बघत राहावं एवढी सुंदर राजे म्हणले कशाला आणला तेव्हा तो सरदार म्हणाला राजे आपला जनन खरा मोकळा आहे आणि आपलं जनन करणं ही स्त्री असावी असं मला वाटतं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची तर पायच्या मस्तकाला गेली राजे म्हणाले आज जावा आज सेवकाला इशारा दिला सेवक आज गेला तसं त्या माऊलीला वाटलं हा राजा मला उत्तीर्ण करणार हा मला मारून टाकणार या भेदभावाने ती स्त्री राजा पुढे हात जोडून रडायला लागली आज सेवक गेला आतून चोरी मागणे आली आणि त्या माऊली हातात ठेवली आणि राजे म्हणाले अरे अरे आमची आई सुद्धा असते ना एवढी सुंदर रूपवती अरे आमची आई सुद्धा असते ना एवढी सुंदर रूपवती आम्ही झालो होतो वदले छत्रपती आम्ही झालो होतो वदले छत्रपती अरे आमची आई सुद्धा एवढी सुंदर दिसली असते ना आम्ही सुद्धा तितक्या सुंदर दिसलो होतो अरे एका माऊलीचा भेदभाव आईचा दर्जा घेणारा हा एकमेव राजा महाराजाच्या पाठीवरती होऊन गेला ज्याने स्त्रियांचा आदर करायला शिकवला तो म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज अरे काही नो आपण भाऊबीज रक्षाबंधन साजरी करतो भाऊबीजेला भाऊ कोणती तरी गोष्ट मागतो पण इथून पुढे माझं वाक्य लक्षात ठेवा जेव्हा भाऊबीज येणार तेव्हा तुमच्या भावाला छातीवरती हात ठेवून सांगायला हवा की दादा रे मला मला ना तुझा पैसा अरे काहीच नको पण ज्या नजरेनं तू माझ्याकडे बघतोस ना त्याच नजरेनं प्रत्येक स्त्रीकडे बघायला ही खरी भाऊ अरे एकदा पीटीच्या पंतप्रधान भारत पीटी झाले होते आणि ते म्हणाले त्यांना विचारलं सर तुम्ही गोल्डन टेम्पल बघणार का प्रतिक असलेलं ताजमहल बघणार
कावतेसर म्हणाले मला प्रतीकाने ताण मिळेल बघायला, मला प्रतीकाने गोल्डन टेम्पल बघायचं नाही पण मला माझ्या राज्यात असलेला चुबांचा रायगड बघायचं. अरे रायगड का बघायचा? तर रायगड का बघायचं? जसं मुस्लिम धर्माला हात लावल्याशिवाय त्याचा अर्थ पूर्ण होत नाही तसंच प्रत्येक मराठा आणि प्रत्येक मराठी रायगडला गेल्याशिवाय त्यांचा अर्थ पूर्ण होत. एक कवित्र रायगडाकडे बघून म्हणा लागला, ए रायगडा सांग ना रे माझा राजा चालत कसा होता, ए रायगडा रायगड सांग ना रे माझा राजा बोलत कसा होता, ए रायगडा रायगड सांग ना रे माझा राजा तू लढलेला पाहिला, तू रुसलेला पाहिला, ए रायगडा सांग ना रे माझा राजा बोलत कसा होता, ए रायगडा सांग ना रे माझ्या जिजाऊंची शुभाची कथा आणि व्यथा, ए रायगडा सांग ना रे माझा राजा दिसत कसा होता, ए रायगडा तुला माहित आहे ना रे आम्ही एवढे नजीक होणार रे, ए रायगडा सांग ना रे माझा राजा दिसत कसा होता. अरे छत्रपती शिवाजी महाराज हे आचरण करायचे तिथे खूप मोठी खूप छोटी गोष्ट आहे. इथून सातारा जवळच आहे, सातारा गावात एक भर नावाचं गाव आहे, त्या भोर नावाच्या गावातला एक माणूस अमेरिकेला गेला होता आणि अमेरिकेचे पंतप्रधान बिलकुंठ नाव होतं, त्या बिलकुंठाने विचारलं की बाबा रे कुठून आला, तेव्हा त्या भोर नावाच्या गावातल्या माणसाला वाटलं